वेलकम टू शीतल्स कॉर्नर। हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीने गुळांबा। गुळांबा बनवणे अगदी सोपे आहे आणि अशा पद्धतीने केला तर एक वर्ष फ्रीजमध्ये आरामात टिकतो। इथे मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या छान धुवून व कापडाने पुसून घ्यायचं आहे व अजिबात पाणी राहता कामा नये। कैरी कोणतीही असो, ती धुवून पुसून व त्याची वरची साल काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बाकीचेही आंब्याची साल काढून घेतलेली आहे व आता ती छानपैकी किसून घ्यायची आहे। तिन्ही कैरी एकसारखी किसून घ्यायची आहे व ती एका भांड्यामध्ये काढायचे आहे। आता जे आपण भांडं घेणार आहोत त्या भांड्याचं मोजून किस घ्यायचं आहे व त्याच मापाने आपण गूळ किंवा साखर घालणार आहोत। कढईमध्ये किस काढून घ्यायचं आहे व त्याच पातेल्याच्या मापाने आपण गूळ मोजून घेणार आहोत। जेवढा आपल्याकडे गूळ शिल्लक असेल व थोडंसं गूळ कमी पडत असेल तर उरलेल्या मोजमापात आपण साखर ॲड केली तरीही चालते। आता इथे तेवढाच गूळ असल्यामुळे वरून उरलेल्या मापाप्रमाणे साखर घालणार आहे। तर आता हे आपले माप योग्य असे तयार झालेले आहे। आता हे आंब्याच्या किसामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। आता हे हाताने एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स केल्यामुळे शिजण्याची प्रोसेस लवकर होते, अगदी छान व्यवस्थित शिजण्यास मदत होते। तर अशा प्रकारे हा छान मिक्स करून झालेला आहे। तर आता हा गॅसवर ठेवून द्यायचा आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला साखरेचा गुळांबा आवडतो का गुळाचा? नक्की कमेंट करून सांगा। इथे तर दोन्हीही वापरून केलेला आहे। तर आता प्रथम त्याला उकळी येईपर्यंत त्याला छान पाणी सुटते, त्यामुळे थोडंसं पहिल्यांदा गॅस मोठा ठेवायचा आहे व छान उकळी आली आहे असं वाटायला लागलं की मंदाचेवर छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। प्रत्येक स्टेजमधून जात असताना हा अगदी छान मिक्स होऊन अगदी मिळून येण्यास मदत होतो। आपल्याला कुठे गॅस बंद करायचा हे लक्षात येण्यासाठी त्याचा एकतारी पाक झालेला आहे का असं चेक करायचं आहे। जर एकतारी पाक झाला असेल तर लगेचच गॅस बंद करायचा। जर पाक कच्चा राहिला तर तो लगेचच खराब होतो। या ठिकाणी वेलची पूड टाकलेली आहे। तुम्हाला कोणता फ्लेवर आवडतो तो यामध्ये टाकायचा आहे। आता वेलची पूड टाकून छान हलवून घेतलेलं आहे। आता हा चेक करून पाहायचा आहे की पाक झालेला आहे का। तर या ठिकाणी हा पाक तयार झालेला आहे, पहा एक तार आलेली आहे। तर आता लगेचच आपण तार आलेली आहे कळल्यास आपण गॅस बंद करायचा आहे, नाहीतर जास्त पुढं गेला पाक तर आपला गुळांबा जास्त कडक होतो। आता आपला हा गुळांबा तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे छान गुळांबा एका काचेच्या भरणीमध्ये काढून ठेवायचा आहे, पण तो आधी थंड होऊन द्यायचा आहे व मगच तो काचेच्या बाऊलमध्ये किंवा भरणीमध्ये ट्रान्सफर करायचा आहे। इथे सर्व करायचं आहे। तर छानपैकी काचेच्या भरणीमध्ये जर ठेवला व ती फ्रीजमध्ये ठेवली तर वर्षभर काहीही याला होत नाही, आणि बाहेर जर ठेवलं तर 3 ते 4 महिने हा आरामात टिकतो। तर फ्रेंड्स, कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। जर ही गुळांब्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय।